मंगेश पाडगावकर यांची कविता प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात, असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं, 16 वर्ष सरली की अंगात फूल फुलू लागतं, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात। आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटावर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगत वर काढलं असतं, तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। प्रेम बीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात, असंच एक जण चक्क मला म्हणाला। आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही, आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं। तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्ला असेल गोडीने, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल, प्रेम कधीही रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधीही भांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं।